भक्तगण चेकाले कशावर? तर फडतूस शब्दावर। दादा हो, तुम्ही विचार करा, म्हणजे भक्तांचा चॉईस सुद्धा किती फडतूस आहे। आता प्रश्न पुन्हा आमचा उपमुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना आहे की आपल्याला आम्ही फडतूस म्हणू नये अशी आपली मनापासून अपेक्षा आहे, असणं प्रचंड स्वाभाविक आहे। अहो, पण आम्ही तुम्हाला दादा किंवा भाऊ म्हटल्यानंतर तुमचा एक फडतूस आमदार पुन्हा आम्हाला वाईट पद्धतीने बोलतो, त्याचं काय करायचं? अहो, 2016 ला तुमच्या घरामध्ये एक बाई घुसली, तुमच्याच बायकोवर स्पाइंग केलं, आणि तुम्ही दुसऱ्याच्या घरात घुसायच्या बाता करता? काय राव, शोभलं तर पाहिजे। कसं काय पाहिजे, म्हणजे कसं काय राव शोभतय का, असं काय? साहेब, ठाकरे बाणा म्हणजे तोफ आहे, आणि तोफे पुढे कारतूसाचा निभाव लागत नाही। उपमुख्यमंत्री साहेब, इथला प्रत्येक शिवसैनिक छातीचा कोट करून तयार आहे आपल्या नेत्यासाठी। काय गुन्हे टाकायचे ते टाका, आणि काय करायचे ते करा। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए का तिल में है। या जनप्रक्षोभ मोर्चाचं नेतृत्व करणारे सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब आणि महाविकास आघाडीचे सर्व मंचावरील नेते आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो, माध्यमांना आमची विनंती असेल, मी मोजून 10 मिनिटाची भूमिका मांडणार आहे, आणि 10 मिनिटात माझा विवेक जागृत ठेवून अत्यंत शांतपणे मला काही प्रश्न सन्माननीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहेत। खरं तर रोशनी शिंदे या महिलेचं प्रकरण जे उद्भवलं, एका सोशल मीडियाच्या पोस्टवर ती काहीतरी कमेंट करते, कमेंटला पुन्हा खाली रिप्लाय येतो, प्रकरण चिघळत जातं, बायका तिच्यापर्यंत पोचतात, तिला धमकावतात, ती माफी मागते, त्यानंतर तिला माफीचा व्हिडिओ तयार करायला सांगितला जातो, ती माफीचा व्हिडिओसुद्धा तयार करते, आणि त्यानंतरसुद्धा तिच्या पोटात लाथाबुक्क्या मारल्या जातात। काही माध्यमांनी काल असं म्हटलं की सदरील महिला ही गरोदर नाही। चला बाबा, ती महिला गरोदर नाही, पण मग माध्यमांनी आणि पोलीसकर्मींनी आणि सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगावं की एखादी मायमाऊली गरोदर नाही म्हणून तिच्या पोटात लाथाबुक्क्या मारण्याचं परमिट तुम्हाला मिळतं का? तुम्ही उत्तर द्यावं। बरं, हे सगळं झाल्यावर काल सन्माननीय पक्षप्रमुख त्या माऊलीची भेट घ्यायला गेले, त्यावेळेला तिथली एकूण दुरावस्था त्यांनी बघितली, आणि त्यानंतर ते सीपींना भेटायला गेले। घटना काय घडली आहे निश्चित समजून घ्या। ते सीपीला भेटायला गेले, सीपीला ते भेटायला गेले म्हणजे अचानक दारातनं लगेच घुसले का? नाही, ते हॉस्पिटलमधून तिकडून कळवला गेला निरोप। सीपींना सांगितलं गेलं की सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब आपल्याला भेटायला येणार आहेत, सीपी शुड अटेंड हिम। सीपींनी अटेंड करायला हवं होतं, परंतु सीपी गायब झाले। आता आम्ही दाद कुणाला मागायची ते सांगावं, माध्यमांनी सांगावं। जर PI ऐकून घेत नाही, सीपी गायब होतो, गृहमंत्र्यांना ऐकूच येत नाही, आणि उपमुख्यमंत्र्यांना सुरत, गुवाहाटी आणि काय काय वेगवेगळे कार्यक्रम करण्यातून वेळ मिळत नाही, तर आपण आम्हाला सांगा की आम्ही कुणाकडे दाद मागायची? अशा सगळ्या वेळी उद्विग्नतेने जेव्हा सन्माननीय पक्षप्रमुखांनी फडतूस शब्द उच्चारला, तेव्हा भक्तगण प्रचंड चेकाळले। मी खूप शांतपणे काही मुद्दे मांडा, खूपच शांतपणे। आता भक्तगण जे प्रचंड चेकाळले आणि चौताळले, त्या भक्तगणांनी जरा विचार करावा, जेव्हा छत्रपती शिवरायांच्याबद्दल अश्लाघ्य भाषा इथे लोडा, लाड किंवा कोश्यारी यांनी वापरली, त्यावेळेला भक्तगणांना राग का आला नाही? शिवराय तुमचं दैवत नाहीत का? दुसरा प्रश्न, जेव्हा हु इज धंगेकर फेम चंद्रकांत दादांनी अगदी फार सहजपणे कर्मवीर भाऊराव पाटील, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांच्याबद्दल अत्यंत छिछोर भाषा वापरली तेव्हाही भक्तांना राग आला नाही. काय बाबासाहेब तुमचं दैवत नाही का? उत्तर द्या. आता जरा तिसऱ्या प्रश्नावरती येऊया की तरीही जर त्यांना वाटत असेल की भक्तगणांना रागच आला नाही, म्हणजे भक्तगण चेकालेच नाही अजिबात. काल परवा जेव्हा वज्रमूठ सभा पार पडली संभाजीनगरमध्ये, तेव्हा काही छिछोर भक्तांनी तिकडे गोमूत्र शिंपडलं. ज्या मैदानावर आमच्या मुस्लिम भावंडांनी 6 वाजता रोजा सोडला, ज्या मैदानावर हजारो आमचे बौद्ध भाऊ होते, ज्या मैदानावर मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंची कोरवी कंजारी लाड लक्ष्मी कैकाडी फसे पारदी सगळ्या 18 पगड जातीचे लोक होते, तिथल्या मैदानावर जर तुम्ही गोमूत्र शिंपडत असाल तर हा सगळ्या 18 पगड जातीचा मुस्लिमांचा बौद्धांचा अपमान नाही का? ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं. बरं, यावरही भक्तगण चेकाळले नाही. भक्तगण चेकाळले कशावर? तर फडतूस शब्दावर. दादा हो, तुम्ही विचार करा, म्हणजे भक्तांचा चॉईस सुद्धा किती फडतूस आहे. आता भक्तगणांना भक्तगण प्रचंड चेकाळले आणि मग आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना राग आला. फडतूस शब्द उच्चारल्यावर तर त्यांना प्रचंड राग आला. मी त्यांच्या भावना समजू शकते, त्या भावना माझ्यापर्यंत पोचतात. पण आता प्रश्न पुन्हा आमचा उपमुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आहे की आपल्याला आम्ही फडतूस म्हणू नये अशी आपली मनापासून अपेक्षा आहे, असणं प्रचंड स्वाभाविक आहे. अहो, पण आम्ही तुम्हाला दादा किंवा भाऊ म्हटल्यानंतर तुमचा एक फडतूस आमदार पुन्हा आम्हाला वाईट पद्धतीने बोलतो, त्याचं काय करायचं? त्याच्यावर तक्रार घेतली का तुम्ही? आमची गृहमंत्र्यांना विनंती आहे, माध्यमांच्या समोर हे स्पष्ट केले पाहिजे, रोशनी शिंदे या महिलेची तक्रार तर लिहून घेतली नाहीच नाही पोलिसांनी, उलट रोशनी शिंदेवरच गुन्हे दाखल केले गेले. आत्ता तिच्याकडे, म्हणजे माध्यमांनी माझ्या सोबत यायला हरकत नाही, मी आपल्याला तिकडे घेऊन जायला तयार आहे, ती माऊली ॲडमिट आहे. IVFची ट्रीटमेंट चालू असताना तिला लाथा घातल्या गेल्या, ती बेडवर आहे. आणि असं असताना सुद्धा बाहेर पोलीस कॉन्स्टेबल बसतात. आमची पोलिसांना विनंती आहे, अरे दादा हो, सदरक्षणाय खलनिर्दनाय ब्रीदय ना तुमचं, सज्जनांचं रक्षण करू आणि दुर्जनांचा नाश करू हे तुमचं ब्रीद आहे. कुठे गेलं ते तुमचं ब्रीद? 2016 सालचा एक फोटो काढून सोलापूरच्या अतुल राजे भवरला अटक केली जाते. कल्याणच्या अशा रसाळला कारण नसताना 5 दिवस पोलीस स्टेशनला बोलवून हॅरेस केलं जातं. चंद्रपूरमधल्या महिला संघटिकेला अगदी ती म्हणते मला गलिच्छ पद्धतीने बोलत आहेत, ती पोलीस स्टेशनला जाते आणि पोलीसच तिच्यावर 353 गुन्हा नोंदवतात. आणि तरीही जर आमच्या गृहमंत्री साहेबांना, मी स्वतः परळी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवायला गेले, ना माझा गुन्हा घेतला, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे हे स्वतः संभाजीनगरमध्ये गुन्हा नोंदवायला गेले, त्यांच्याकडूनही गुन्हा नोंदवला गेला नाही, अख्ख्या राज्यभरामध्ये आम्ही गुन्हा नोंदवण्याची निवेदनं दिली पण माझ्या संदर्भाने कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला गेला नाही. पब्लिक डोमेनमध्ये सगळे व्हिडिओज असतानाही तो गुन्हा नोंदवला गेला नाही. मात्र त्याच वेळेला म्हात्रे प्रकरणात धचा मा करत आमच्या कार्यकर्त्यांना उचलण्यात आलं. अगदी त्याच वेळेला पुण्याचा भाजपचा गटनेता गणेश बिडकर याचे डान्स बारमधले व्हिडिओ व्हायरल झाले म्हटल्यावर गणेश बिडकरने फक्त एवढे सांगितले की व्हॉइस कॉलवर मला खंडणी मागितली. नुसत्या त्याच्या IQ माहितीवर याच पोलीस भावांनी आमच्या गुन्हे दाखल करून घेतले. पोलीस हो, राजे हो, अरे तुमचे पगार आमच्या टॅक्समधनं होतात याचं तरी भान ठेवा. असा 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 कष्टाचा पैसा आहे आमचा, असा कष्टाचा पैसा आहे. आम्ही जेव्हा लाईट बिल भरतो, नळपट्टी भरतो, घरपट्टी भरतो, प्रॉपर्टी टॅक्स भरतो तेव्हा तुमचे पगार होतात, पण तुम्ही आमचं ऐकण्याच्या ऐवजी, आमचं ऐकायचं म्हणजे तुम्ही आमच्या मनासारखं वागा नाही, आमची बाजू समजून घेण्याच्या ऐवजी आमच्यावरच गुन्हे दाखल करता. वरुण सांगतात आम्हाला, हां थांबा थांबा पोलीस भावांनो, थांबा इकडेच थांबा, तुम्ही नकाच जाऊ, तुम्ही भाऊच आहात आमचे.
राजे हो, थांबा थांबा थांबा, खूप सारे वक्ते आहेत, मला बोलायचे, खूप वक्ते आहेत आणि मला लवकर आटोपायचे. आता आता शेवटचा मुद्दा, लढणं आम्हालाही कळतं. काल बावनकुळे म्हणाले की उद्धव ठाकरेला आम्ही मातोश्रीच्या बाहेर पडू देणार नाही. थांबा थांबा, अरे थांबा थांबा, सब्र में बड़ा बड़ा बड़ी ताकत होती है, सब्र में बड़ी ताकत होती है. असू द्या. बावनकुळे साहेब, जर तुम्ही ज्या पद्धतीने बोललात, ज्या आवेशात बोललात, याचा अर्थ तुमच्या संघटना तुमचं ऐकते, महाराष्ट्र भाजपमध्ये तुमचा वचक आहे, याचा अर्थ महाराष्ट्र भाजपमध्ये तुमचा दबदबा आहे. मग मला आमच्या चंद्रशेखर दादांना साधा प्रश्न विचारायचा आहे, भाऊ जर तुमची इतकी ताकद, इतकी कुवत, इतकी क्षमता, इतकी ऐपत, इतकी हिम्मत आहे तुमच्यामध्ये, तर तुमचं तिकीट त्याच फडणवीसांनी का कापलं? आहो शेलार भाऊ, तुम्हाला तुमची उमेदवारी वाचवता आली नाही, बावनकुळेंना स्वतःची उमेदवारी वाचवता आली नाही, तरीही त्यांचं म्हणणं असेल की मातोश्रीच्या बाहेर पडू द्यायचं नाही. आम्ही चांगलीच माणसं, आम्ही सज्जन आहोत, आमच्या खानदानाने फार चांगले संस्कार आमच्यावर केलेत, आमच्या आईबापांनी, आमच्या नेत्यांनी आमच्यावर फार चांगले संस्कार केलेत. बावनकुळे साहेब, दोन हात तिसरं मस्तक जोडून मी आपल्याला निमंत्रण देते, हिम्मत असेल तर 48 तासात मातोश्रीत या या. आ देखे जरा किसमें कितना है दम, बघूया. तुम्हाला फडतूस शब्दाचा राग आला, पण उपमुख्यमंत्री साहेब, जेव्हा तुम्ही दिलेल्या सब कॉन्ट्रॅक्टरने, तुम्ही ज्या उपसुपाऱ्या देता, उपकंत्राट देता, ते तुमचे जे उपकंत्राटदार सब कॉन्ट्रॅक्टर असणारी नवनीत राणा दमची भाषा करते, राणेंची वह्यात पोरं ज्या वेळेला चड्डीत राहायची भाषा करतात, त्यावेळेला तुमचा सत्सत विवेक कुठे गेलेला असतो? पण तरीही फडणवीस साहेब, तुम्ही म्हणालात की मैं कारतूस हूं, मैं फडतूस नहीं हूं. अरे थांबा रे दादा, आपल्या सब्र में बड़ी ताकद होती है, थांबा जरा, आपण आहिस्ते आहिस्ते, हळूहळू हळूहळू ऐका. जर तुम्ही म्हणालात की नाही मैं फडतूस नहीं, मैं कारतूस हूं, झुकेगा नहीं घुसेगा साला, म्हणालात. आता देवेंद्र भाऊ, आमचा साधा प्रश्न आहे, अहो 2016 तुमच्या घरामध्ये एक बाई घुसली, तुमच्याच बायकोवर स्पाइंग केलं, आणि तुम्ही दुसऱ्याच्या घरात घुसायच्या बाता करता, काय राव शोभलं तर पाहिजे, कसं काय पाहिजे, म्हणजे कसं काय राव शोभतय का, असं काय, म्हणजे 2016 मन अनिक्षा जयसिंगानी तुमच्याकडे आली, ती मन काहीतरी कॅमेरा घेऊन आली, रेकॉर्ड करून काहीतरी घेऊन गेली, आणि तुम्हाला तर मन पत्ताच नाही का, काल सांगितलेली गोष्ट खरी आहे का? देवेंद्र भाऊ, हा आरोप माझा नाही आहे, देवेंद्र भाऊ हे सत्य तुम्ही स्वतः सभागृहाच्या पटलावर मांडलेलं सत्य आहे, हे मी बोललेली नाही. देवेंद्र भाऊ, 2016 पासून घरात जी घुसलेली बाई आहे, आधी त्याचा बंदोबस्त करा, मग घुसण्याच्या बाता करा. शेवटचा मुद्दा आणि शेवटचं वाक्य, अगर आप कारतूस है, तसं तर कारतूस म्हटलं की आम्हाला ब्रिटिशांच्या काळातला डिवाइड अँड रूल पॉलिसी, हिंदू मुस्लिम तो दंगा जास्त आठवतो, भाजपला त्याची जास्त सवय आहे, आम्हाला त्यावर बोलायचं नाही. पण कारतूसाचीच भाषा जर केली असेल तर साहेब, ठाकरे बाणा म्हणजे तोफ आहे, आणि तोफे पुढे कारतूसाचा निभाव लागत नाही. उपमुख्यमंत्री साहेब, इथला प्रत्येक शिवसैनिक छातीचा कोट करून तयार आहे आपल्या नेत्यासाठी, काय गुन्हे टाकायचे ते टाका आणि काय करायचे ते करा. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए का तिल में है. जय हिंद, जय महाराष्ट्र. थांबते.